कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, अंजनापूर, बहाद्दरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मणिगाव, मल्हारवाडी, काकडी, डांगेवाडी आदी गावांना दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सोमवारी 3 डिसेंबरपासून रांजणगाव देशमुख येथे सर्वपक्षीयांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. 15 दिवसापूर्वी ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी तहसीलदारांना आपली विविध मागण्यांबाबत निवेदन दिले होते. जाड कायद्याच्या प्रशासनाचे याची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून वरील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा. रांजणगाव देशमुख या ठिकाणी एक विभक्त महसूल सर्कल स्थापित करावे. गावांना तातडीने पाण्याचे टँकर चारा छावण्या चालू कराव्या. तसेच शेतकऱ्यांना बोंड अळीचे पैसे द्यावे. जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी या मागची पाहणी करून तालुक्यातीलही गावे दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावी आदी मागण्यांकरता रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू. तर आपण कोणाकडे नाही मागायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आजच्या या उपोषणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जातीला उपस्थित राहिलात. जर आपल्याकडे जर जबाबदारी अधिकारी म्हणून जर आपली मागणी मान्य किंवा निवेदन स्वीकारलं नाही मी तर असं म्हणेन की याहीपेक्षा पूर्ण आंदोलन आपण केलं पाहिजे. त्याच्याशिवाय शासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाग येणार नाही. कारण आज परिस्थिती भयानक झालेली आहे. प्रत्येक राजकारणी मंडळी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गुंतलेली आहेत आणि म्हणून यांना जर आपण जाग आणायचा असेल तर आता आपण जनतेनेच रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या वेळ सोगावच्या वतीनं त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी विचार मंचाच्या वतीनं या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे. मी तर तुम्हाला जाहीर करतो, मी त्यांच्या लोकांना देखील सांगतो, उद्या लोकप्रतिनिधी मी देखील जर हे सर्कल विभक्त केलं तर कालकर होतील त्यांचा सत्कार केल्याशिवाय राहणार. विभक्त करा फक्त, म्हणजे एकदम त्या गरीचा मुद्दा आहे. आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही खोडा घालायचा नाही. हे सर्व पक्षीय आंदोलन आहे. फक्त एकत्र येऊ आणि आपलं काय होईल, आज पाणी येईल तेव्हा येईल, पण विभक्त सरकार झालं. आपले मुलं थोडं भविष्यात विचारणार तुम्ही काय केलं आमच्यासाठी. भागवतवाडीपर्यंत गेलं तर 5 फ्री लाइट त्यांच्या त्या बँकेला ते दिलं दुष्काळ जळ झाल्यामुळं. लाईट बिल सरकारचं आहे. उद्या चारा छावणे, उद्या पाठ पाण्याचे सोय. आता ज्यांचे ज्यांचे गावं दुष्काळामध्ये झाले त्यांना लगेच तहसीलदारांना अधिकार दिले टँकर तुम्ही चालू करायचे. अरे मुद्दे कधी आपण लक्षात घेणार आहे. अशी परिस्थिती ना, आपण चाललंय एवढ्याला चाललंय चाललंय अशी परिस्थिती चुकीची. आज कदाचित जर आपलं विभक्त सर्कल असतं तर आपल्याला उपोषणाची कधीच गरज नाही. आपल्याला शासन दरबारी सगळ्या योजना मिळाल्या असत्या. हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. आज तिकडे जरी गेलं तर ऊस हे सगळ्या सगळ्या गोष्टी. आज आपल्याकडे काही परिस्थिती नाही. आज तुम्ही कुठेही जा बरं, गावात फिरा बरं, काय परिस्थिती. सतीश भाऊंनी सांगितलं तरच तेच एक त्यांचं बोर चाली म्हणून गाव जीवन त्याची परिस्थिती. काय प्रतिक्रिया सरकारचं काय दे. नुसतं आंदोलन करीत असताना येतील, तोंडी देतील किंवा कोणाला ते फोडायचा प्रयत्न करतील. कारण त्यांचं एकमेव आहे फोडा आणि राज्य करा. एकमेव धोरण आहे त्यांचं. जर कोणाला फुटायचं असेल आत्ताही बाहेर गेले तर हरकत नाही. पण ते जाती जे असतील त्यांनीच थांबायचंय. आणि जे आजूबाजूला माझ्या परिसरात जे शेतकरी बांधव असतील त्यांना मी विनंती आहे, कृपया तुम्ही या मंडपमध्ये या. सगळे आपण सगळे शेतकरी दुष्काळी. कोणता पक्ष नाहीये, कुठलं राजकीय वातावरण नाहीये, कुठलंही काही नाही. तुम्ही उपाशी असणारे, आम्ही उपाशी असणारे. जर पोलिसांच्या काट्या खायची वेळ आली तर आम्ही समर्थ आहे. तुम्ही खाऊ नका, पण ह्या आपल्या भागासाठी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी इथं उपस्थित राहा. ज्या माता भगिनी असतील, घरात असतील, दारात असतील, ऐकत असतील, त्यांनी पण या उपोषणाला पाठिंबा द्या. कारण हा आपल्या भविष्याच्या लेकरबाळाचा प्रश्न आहे. आज तुम्ही पाहिले असून काल परवापासून पेपरला बातमी येतील. संगमनेर तालुक्यात एवढ्या मुलांना 5 फुकट, राहता तालुक्यात एवढ्या मुलांना 5 फुकट. अहो तुमच्याकडे 700 रुपये जादू झाले का संगम? आपल्याला कोपरगावचा पास काढायला 700-750 रुपये लागत आहे. तुमचे मुलं कोपरगावला जात आहे, मग तुमच्याकडे पैसे आहे? त्यांच्याकडे पैसे नाही का? पण त्यांना ते अनुदान मिळते, सरकार देते. पण आपल्या तालुक्याच्या आमदारचं लक्ष नाही. आपल्या तालुक्याच्या आमदारचं एकच लक्ष आहे, कुठली तरी योजना सरकारनं जाहीर करावी. रात्रीतून बोर्ड छापायचा, दिवसा लावून द्यायचा, आपल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायच्या. या गावांना 50 वर्षापासून कायम दुष्काळग्रस्त आहे, तरी देखील ही गावे दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. तालुक्यातील एकही गाव दुष्काळाच्या पहिल्या यादीमध्ये आलेले नाही.
सध्या या गावांमध्ये पिण्याच्या व जनावरांच्या चारा व पाण्यासाठी मोठ्या झळा सोसाव्या लागत आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकरी गावे सोडण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना अळीमुळे झालेल्या कापसाच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाही. या गावांमध्ये चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे. वरील गावे पोहेगाव मंडळात येत असल्याने दुष्काळी गावे ही बागायत म्हणून गणली जातात. त्यामुळे या गावांचे वेगळे मंडळ कार्यालय होणे गरजेचे आहे. या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास या आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र करू असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय. आंदोलनासाठी सर्व गावातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणासाठी ॲडव्होकेट योगेश खालकर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, कैलास गव्हाणे, धनंजय वरपे, सरपंच आत्याभाऊ वरपे, सुखलाल गांगवे, रमेश गव्हाणे, लक्ष्मण थोरात, राधाकिशन कोल्हे, कचरू कांडेकर, रावसाहेब कोल्हे, ज्ञानेश्वर साहेबराव गव्हाणे हे शेतकरी बसले आहेत. यावेळी पंचायत समितीचे सुधाकर गाढवे, सरपंच माणिक दिघे, सीताराम कोल्हे, सुखदेव खालकर, धनंजय वरपे, सदीश रणधीर, बाबूराव थोरात, बाबूराव खालकर, एम टी रोहमारे, बळीराम गव्हाणे, जिजाबापू गव्हाणे, सुधाकर गाढवे, भाऊ पाटील गुंजाळ, चंद्रभान गुंजाळ, कारभारी खालकर, रमेश गव्हाणे, कैलास गव्हाणे, रावसाहेब खालकर, शिवाजी वामन, बाळासाहेब रहाणे, गंगाधर रहाणे, त्र्यंबक वरपे, सुखलाल गांगवे, गोरक्षनाथ वरपे आदींसह रांजणगाव देशमुखसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SBI 24 कोपरगाव.